करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, कधीही दुसऱ्यांच्या घरात दुसऱ्यांच्या कामामध्ये डोकावू नका. पहावे आपणासी आपण कसा भाग दिलेला आहे. दिवसातील थोडा वेळ एकटं राहायला शिका. म्हणजे काय, आपण प्रत्यक्षपणे एखाद्या कामामध्ये गुंतलेलो आहोत. 8 तासाचं काम आहे, त्या 8 तासामध्ये थोडीफार तरी आपल्या देहाला विश्रांती हवी. जर ते काम सातत्याने जर करत राहिलो तर नंतर आळसपणा येईल आणि कंटाळा येईल. जर मध्ये ब्रेक घेतला आणि नंतर मग परत कामाला सुरुवात केली तर नक्कीच काम हे यशस्वीरित्या पूर्ण होईल. यामुळे खरं खोटं, योग्य अयोग्य, आपले परके यातील फरक ओळखायला शिकलं पाहिजे. आता खरं काय, एखाद्या कामामध्ये किंवा आपण एखाद्याशी ज्यावेळी आपण बोलत असतो त्यावेळी आपण काय बोलतोय हे जाणून घेतलं पाहिजे. खरं काय आहे, समोरची व्यक्ती आपल्याशी बोलत असताना ती व्यक्ती खरं बोलते काय हे जाणून घेतलं पाहिजे. खरं आणि खोटं बोलत असताना बघा, प्रत्यक्षपणे ज्यावेळी आपण खरं बोलत असतो ना त्यावेळी तत आणि पप होत नाही, परंतु ज्यावेळी खोटं बोलत असतो ना त्यावेळी प्रथमतः मनामध्ये सर्व काही ते चित्र तयार करून मगच बोललं जातं. बरोबर की नाही? म्हणून नेहमी सत्याचाच विजय होतो. योग्य काय, अयोग्य काय, आणि आपलं काय आणि परकं काय ओळखायला हवं की नाही? बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षपणे ही जाणीव आपल्याला करून दिलेली आहे. सर्व काही माझं माझं नाही होणार, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझ. बरोबर की नाही? घेऊन काय जाणं आहे, घेऊन काय आलेलो आहोत का? नाही आहे. मग घेऊन काय जाणं आहे? अखंड श्री सेवा निष्काम दास्य भक्ती. म्हणून आयुष्यातील प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर ताकदीपेक्षा बुद्धीचा उपयोग करायला शिका. भाग कसा दिलेला आहे, आयुष्यामध्ये जीवनामध्ये संघर्ष येतच असतात, सुखदुःख येतच असतात, प्रश्न येतच असतात, पण त्या प्रश्नांना उत्तरं नक्कीच आहेत ना. परंतु जिथे ताकद लावायची तिथे ताकद लावत नाही, परंतु बुद्धी बघा प्रत्यक्षपणे आपल्याला साथ देत असते. परंतु जर आपण मेंदूचा वापरच केला नाही, बघा अभ्यास करायचा, जिथे अभ्यास करायचा आहे तिथे जर समजा आपण अभ्यासच केला नाही, हातामध्ये पेन आहे सारखं लिहित गेलो पण काय लिहिलंय त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही, मग किती मार्क मिळाले? 0च ना. कारण त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय आहे तेच कळलं नाही. म्हणून बुद्धीचा वापर काय? 0च ना. म्हणून बुद्धी वापरणं गरजेचं आहे, तिथे मन एकाग्र असणं गरजेचं आहे. म्हणून बुद्धीचा उपयोग नक्की करायला शिकलं पाहिजे, कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते. नुसती ताकद असून फायदा नाही, नुसती बुद्धीसुद्धा असून उपयोग नाही आहे, तर दोघांना सामर्थ्य पुरवण्याचं कार्य चालू आहे. बरोबर की नाही? कोणाला कमी लेखायचं नाही आहे, कारण संपूर्णपणे आपल्या शरीरामध्ये बघा प्रत्यक्षपणे या देहामध्ये कर्म इंद्रिये दिलेली आहेत, ज्ञान इंद्रिये दिलेली आहेत. 5 कर्म इंद्रिये आणि 5 ज्ञान इंद्रिये मिळून दशेंद्रियाचा पुतळा आहे, दशेंद्रियाचा देह आहे. बरोबर की नाही? त्याला जिंकायचं आहे. म्हणून जिंकण्यासाठी काय महत्त्व आहे, काय महत्त्वाचं आहे हे समजलं गेलं पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या कामामध्ये व्यत्यय आणतो, आपल्याला वाटतं की आपणच खरे, पण दुसऱ्यांच्या कामामध्ये ज्यावेळी आपण व्यत्यय आणतो त्यावेळी आपल्याला हसू येतं, त्यावेळी आपल्याला मजा वाटते. परंतु जर तेच काम जर आपण करत असू आणि आपल्या कामात जर कोणी व्यत्ययपणा आणत असेल, अडथळा आणत असते, तर आपल्याला राग येईल का, मजा वाटेल हो? बरोबर की नाही? प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी उभी आहोत,
पहावे आपणासी आपण। म्हणून नशिबाचे खेळसुद्धा हजारो आहेत। जे मिळत नाही त्याच्यावरचं प्रेम जडतं, एकाला काही फरक पडत नाही आणि दुसरा जीवसुद्धा द्यायला तयार असतो। विचार करा काय भाग दिलेला आहे, नशिबाचा खेळ आहे। बघा, कर्म आणि नशीब, एक व्यक्ती कर्मावर आधारित आहे, संपूर्णपणे अवलंबून आहे, आणि दुसरा व्यक्ती नशिबावर अवलंबून आहे। जर कर्म केलेच नाही तर नशीब साथ देईल का? हो, नक्कीच देणार नाही। परंतु जर कर्म उत्तमाचे आहेत तर नक्कीच नशीबसुद्धा साथ देणार आहे ना। तसंच या ध्येयाचा भाग चालू आहे। जर ध्येयाचे कर्म जर उत्तमाचे नसतील, वाईट सांगत असेल, तर भगवंत तुला, परमेश्वर तुला साथ देणारच नाही। अधोगतीला तुझा देह चाललेला आहे। आपला देह उत्तमतेने बघा, ज्या शिकवण मध्ये जी शिकवण प्राप्त झालेली आहे ती शिकवणीमध्ये जर देह जातच नसेल तर शेवटी जमा नावे शून्य कारण। म्हणून देह जर उत्तमतेने उत्तम मार्गाने जात असेल तर भगवंत तुला नक्कीच साथ देणार आहे ना। म्हणून एकाला काहीच फरक पडत नाही आणि दुसरा जीवसुद्धा द्यायला तयार असतो, याचा अर्थ काय समर्थांनी सांगितलं। आपण देवाची भक्ती करत असतो, देवाची भक्ती करत असताना बघा आपण सकाळ संध्याकाळ करतो की नाही? नक्कीच करतो। परंतु एक वेळ जर राहिली, आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल, तर भगवंत कधी ओरडत नाही, कधी कोणावर रागवत नाही, कधी कोणावर बघा काही बोलत नाही ना। कारण दिनाचा दयाळू आहे, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगीदास पाळू। आपल्या मनामध्ये काय विचार चालू असतात? आज देवाची भक्ती नाही केली, देवाची उपासना नाही केली, आज माझं काम होईल की नाही, आज देव माझ्यावर सर्व कोपतील, कोपतो तो देव कुठला, समर्थ म्हणाले। म्हणून प्रत्यक्षपणे भगवंताच्या चरणी, देवाच्या चरणी नतमस्तक होऊन जे काही कार्य करायचं आहे ते कार्य करत असताना आपल्या या देहाचं मन आणि आपल्या या देहाची बुद्धी भगवंताच्या चरणी अर्पण केली पाहिजे। म्हणून जे काही होणार आहे ते नक्कीच यशस्वीरित्या उत्तमतेने होणार आहे। होणार ते होई नका, जाणार ते जाई नका, तुटली मनातील शंका जन्म आणि मृत्यूची। जीवनात तुम्हाला प्रेम नाही मिळालं तरी काही हरकत नाही, परंतु प्रेमासाठी स्वतःचं जीवन संपवू नका। कसा भाग दिलेला आहे? कोणी एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असेल, बरोबर आहे की नाही, आयुष्याचा जोडीदार साथीदार निवडताना जर आपल्या बघा, प्रत्यक्षपणे जीवनामध्ये सुखदुःख येतच असतात, परंतु टोकाचं पाऊल उचलायचं नाही। कारण का? भगवंताने उत्तमाचा मार्ग दाखवलेला आहे, तो म्हणजे भक्ती मार्ग। देह हा तुला फुकट मिळालेला आहे, परंतु फुकट जाता कामा नाही, बरोबर की नाही? कारण ज्याप्रमाणे अहंकाराने आंधळा झालेला माणसाला स्वतःच्या चुका दिसत नाही आणि तो दुसऱ्यांचे चांगले गुणही पाहू शकत नाही, परंतु प्रत्यक्षपणे बघा, आपल्याला चुका आपल्याला स्वतःच्या दिसत असतात ना, परंतु चांगले गुण काय आहेत, चांगले अवगुण काय आहेत, चांगले गुण आणि वाईट अवगुण, बरोबर की नाही? आपण समोरची व्यक्ती ज्यावेळी बोलत असते ना, त्यावेळी बोलण्यावरूनच ती व्यक्ती खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे, त्या व्यक्तीमध्ये चांगले गुण काय आहेत आणि वाईट अवगुण काय आहेत ते बोलण्यावरूनच त्याच्या स्वभावावरून कळत असतं। म्हणून अहंकार नसावा। प्रत्येक मनुष्याने जर अहंकार अभिमान बाळगला तर नक्कीच मार्ग खडतर आहे। ज्याप्रमाणे तो तुमच्या मनामध्ये द्वेष निर्माण करतो त्याला सोडून द्या, मग तो विचार असो, काम असो किंवा मनुष्य असो, बुडणाऱ्या नावेतून सगळेच उतरतात हो। मग तू संकटात असताना एकटा आहेस यात आश्चर्य कसलं, बरोबर की ना? बुडणाऱ्या नावेतून सगळेच उतरतात,
कारण का? कारण ती नावच बुडणारी आहे. मग तिथून ज्यावेळी एखाद्या समुद्रामध्ये आपण बघा बोटीने प्रवास करत आहोत, कसा भाग दिलेला आहे, ज्यावेळी बोट पाण्यामध्ये चाललेली आहे, सर्व प्रवासी सुद्धा बसलेले आहेत, त्यात आपला देहसुद्धा बसलेला आहे. पाण्याची लाट बघा समुद्र मार्गे ज्यावेळी आपण जात असतो, ज्यावेळी लाट येत आहे, भरती आहे आणि वारासुद्धा खूप आहे, बोट बुडणार आहे, त्यावेळी आपण काय करणार? आपला जीव वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार की नाही? बरोबर की नाही? म्हणजे प्रत्यक्षपणे त्या बोटीतून प्रथमतः आपण काय करणार? संकट आलेलं आहे, संकटाच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र ना. म्हणजे विचार करा, भाग काय दिलेला आहे? त्या बोटीतून आपण एकटेच उतरलो का? नाही. काही वादळे आपल्याला विचलित करण्यासाठी येत नाही, तर आपली वाट मोकळी करण्यासाठी येतात. म्हणून तो प्रसंग आपल्याला घाबरवण्यासाठी आलेला नाही आहे, तर तिथून यशस्वीरित्या उभं राहण्यासाठी. त्या समुद्रामध्ये आपला देह बुडत आहे, परंतु तिथे न डगमगता जिथे तो खरा उभा राहतो ना, आत्मविश्वासाने उभा राहील, तिथेच आपल्याला आपली वाट मोकळी करण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे कोण आहे. म्हणून कुठलाही प्रसंग आहे ना आपल्याला घाबरवण्यासाठी येत नाही आहे. तिथे बेसावध राहून फायद्याचं नाही आहे, तिथे उत्तमतेने उभं राहणं गरजेचं आहे. म्हणून वादळं येतच असतात, बरोबर की नाही? संकटं येतच असतात, परंतु तिथे नामस्मरण अत्यंत आवश्यक आहे. नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतीलच असं नाही ना, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असावीच लागते. आपण सापशिडीचा खेळ खेळलात का? हो खेळलं. बरोबर. प्रत्येक वेळेला सहा पडतील असं आहे का? नाही ना. एक दोन परत दोन सहा एक चालूच असतं. जिंकणं हरणं यामध्ये बघा प्रत्यक्षपणे सांगू शकत नाही. जी मेहनत आहे त्या मेहनतीला सलाम आहे. आता क्रिकेट आपण खेळत आहोत, त्या मैदानावर संपूर्णपणे आपल्याला बघा मुलं खेळताना दिसतात, पण त्यातला एकच सिलेक्ट होतो अतिशय नम्रतेने, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड मेहनत त्याच्या पाठीमागे असते. बरोबर की नाही? म्हणजे कुठलंही काम करत असताना जर आपण मन लावून जर काम केलं तर नक्कीच कर्माबरोबर नशीब साथ देत असतो. परंतु आयुष्यामध्ये जी परिस्थिती असते ना, त्या परिस्थितीवर मात करून जो डाव आपल्याला जिंकायचा आहे, जी जिद्द असावी लागते, ती आयुष्यभर टिकवावी लागते. दुःखाची अनेक कारणे असतील, पण आपण आनंदाचं कारण शोधायचं. म्हणजे तारुण्यात हजारो संकटाशी लढावं लागतं, आणि लोक म्हणतात काय, तरुणपणात लोक फक्त मजाच करतात. जी माणसं प्रत्येक क्षणी कोणत्या ना कोणत्या कारणावरून तक्रारी करत असतात ना, त्याच्या दारात आलेलं सुख बाहेरच्या बाहेरच निघून जातं. समोरच्या प्रत्येक माणसाला गांभीर्याने घेऊ नका, कारण वेळ बदलली की त्या माणसाचं बोलणंही बदलत असतं. इथे प्रत्येकजण दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे चोरून पाहत असतो, पण जर दरवाजा उघडला तर कोणी तुम्ही कसे आहात हे विचारायलाही येत नाही. बरोबर की नाही? ज्याचा जसा दृष्टिकोन असतो तसा तो बोलत असतो किंवा वागत असतो. त्यामुळे कोणी पक्ष्यांना पाणी ठेवतं तर कोणी त्यांच्यावर बघा प्रत्यक्षपणे बंदूक चालवतं. म्हणून कसं राहणं आहे, कसं वागणं आहे, ज्याप्रमाणे
आपण प्रत्यक्षपणे बघा पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करी ती समर्थ. माणसं म्हणतात वेळेबरोबर दुःख हळूहळू कमी होत जातं, परंतु खरं हे आहे की हळूहळू माणसाला दुःखाबरोबर जगण्याची सवय होऊन जाते. आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतच असतात, म्हणून निगेटिव्ह माणसांच्या नादाला लागायचंच नाही ना, कारण त्यांच्याकडे प्रत्येक उत्तरासाठी एकच समस्या असते. म्हणून आपले पॉझिटिव्ह सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये जर असतील तर आपण नक्कीच बघा प्रत्यक्षपणे ती समस्या आहे ती समस्या आपण पूर्णतः नष्ट करू शकतो. आपल्या विरोधात चक्रव्यूह रचणारे सगळेच आपले असतात, हे कालही खरं होतं आणि आजही खरं. कर्तव्य, कर्ज आणि उपकार या तीन गोष्टींचं कधीही विस्मरण होऊ देई. म्हणजे काय? स्मरण आणि विस्मरणाचा भाग, चांगले मित्र आणि औषधं या आपल्या आयुष्यातील वेदना दूर करायचं काम करतात. फक्त फरक इतकाच आहे, औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना एक्सपायरी डेट नाही ना. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. आयुष्याचं घालवायचं आहे, कसं घालवायचं? सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.